नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। लॉकडाऊन मध्ये वजन कमी करण्यासाठी मी लास्ट व्हिडिओ मध्ये एक प्लॅन दिलेला होता, 15 दिवसाचा डाएट प्लॅन। वजन कमी करण्यासाठीचा डाएट प्लॅन बरेच जण फॉलो करत आहेत आणि बऱ्याच जणांच्या मला कमेंट्सही येत आहेत की मॅडम खूप छान रिझल्ट्स येतात। इथे अजून एक मला कन्फ्युजन जे लोकांचं आहे किंवा जे कमेंट्स येत आहेत, फोन येत आहेत, ते सांगायचं म्हणजे वजन कमी करायचं नाहीये पण फॅट लॉस करायचं आहे। आता वजन कमी करायचं आहे त्याबरोबर फॅट लॉस करायचं आहे किंवा वजन मेंटेन ठेवायचं आहे पण फॅट लॉस करायचं आहे। बरेच जण असतात, जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती असं आपण म्हणतो, तर त्याचप्रमाणे काही जणांना वजनही कमी करायचं असतं, फॅट पण कमी करायचं असतं, तर काही जणांना फक्त फॅट कमी करायचं असतं। बऱ्याच वेळेला काय होतं की शरीराच्या एखाद्या ठराविक भागावर चरबी किंवा फॅट हे अतिरिक्त प्रमाणामध्ये जमा होतं। आता हे जनरली फिमेल्समध्ये जे असतं किंवा स्त्रियांमध्ये जे असतं हे जनरली पोटावर, म्हणजे स्पेशली आफ्टर डिलिव्हरी, आफ्टर प्रेग्नन्सी, सीजर झालं असेल तर जनरली लोअर ॲब्डॉमेन म्हणजे खालचं पोट आणि लोअर बॉडी म्हणजे थाईज आणि हिप्स यावर बऱ्याच वेळेला हे फॅट जमा होतं। बऱ्याच जणांना आर्म फॅट असतं, म्हणजे आर्म साईडला फॅट थोडंसं जास्त असतं। तर पुरुषांमध्ये जी ओबेसिटी असते किंवा पुरुषांमध्ये जे फॅट जमा होतं ते जनरली पोटावर असतं, म्हणजे ॲब्डॉमिनल ओबेसिटी। तर हे जे आहेत की फॅट जमा होण्याचे प्रकार किंवा फॅट जमा होण्याची कारणं, आता या सगळ्यामध्ये मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतंच की फॅट किंवा वजन कमी करणं हे जनरली काय होतं की वजन कमी करताना फॅट कमी होतच असं नाही, वजन कमी होतं पण फॅट कमी होत नाही। काही लोकांमध्ये फॅट कमी होतं पण वजन कमी होत नाही। आजचा जो डाएट प्लॅन मी देते हा स्पेशली फॅट बर्नर डाएट प्लॅन आहे, म्हणजे फॅट ज्यांना कमी करायचा आहे, चरबी ज्यांना कमी करायची आहे त्यांनी नक्की हा प्लॅन फॉलो करा। 15 दिवसाच्या डाएट प्लॅनमध्ये मी वजन कसं कमी करायचं हे तर सांगितलेलं होतंच। आता हा जो लॉकडाऊनमध्ये जनरली काय होतं की वर्क फ्रॉम होम असल्यामुळे बराच वेळ बसलं जातं आणि बसल्यामुळे लोअर बॉडी ही जास्त वाढते। जसं मी आता सांगितलं की स्त्रियांमध्ये फॅट जमा होण्याची ठिकाणं म्हणजे लोअर बॉडी आणि पुरुषांमध्ये फॅट जमा होण्याचं ठिकाण म्हणजे ॲब्डॉमिन। बसल्यामुळे, वर्क फ्रॉम होम असल्यामुळे हे सध्या खूपच जास्त वाढतंय आणि त्यांच्यासाठी स्पेशली हा डाएट प्लॅन आहे, तर तो नक्की फॉलो करून बघा, रिझल्ट खूप चांगले मिळतील। ज्यांना वजनही कमी करायचं आहे, ज्यांना फॅटही कमी करायचं आहे, त्यांनी अल्टरनेट हा प्लॅन केला तरी सुद्धा चालेल, म्हणजे वजन कमी करण्याचा साठीचं सुद्धा डाएट प्लॅन करा आणि त्यानंतर हा डाएट प्लॅन सुद्धा फॉलो करा। तर आपण वळूया डाएट प्लॅनकडे। या प्लॅनमध्ये ॲज युजल मी नेहमी सांगते की तुम्हाला पाण्याचं प्रमाण हे भरपूर ठेवायचं आहे। पाणी हे एकमात्र नॅचरल डिटॉक्स ड्रिंक आहे जे फॅट बर्न करायला खूप चांगली मदत करतं। सकाळची सुरुवात किंवा सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात ही तुम्हाला 1 कप गरम पाणी आणि चिमूटभर हळद, अगदी चिमूटभर आणि चिमूटभर ओवा या ड्रिंकने करायची आहे। तर हे तुम्ही फॅट कटर ड्रिंक असं म्हणू शकता। हे तुम्ही उकळून, म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये हळद आणि ओवा घालू शकता, थोडा वेळ झाकून ठेवायचं आणि मग ते पाणी गाळून घ्यायचं, किंवा हळद आणि ओवा टाकून काढ्यासारखं ते उकळलं आणि मग गाळलं तरी सुद्धा चालेल। दिवसाची सुरुवात या ड्रिंकने करायची आहे। याचा सगळ्यात महत्वाचा उपयोग जो होतो तो म्हणजे हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी आहे, म्हणजे शरीरावर जी सूज आहे ती सगळी कमी करायला मदत करते। ओवा हा फॅट कटर म्हणून ओळखला जातो, त्यामुळे हळद, ओवा आणि गरम पाणी हे इतकं इफेक्टिव्ह ड्रिंक आहे की नक्की तुम्हाला त्याचा फरक जाणवेल। यानंतर आता या प्लॅनमध्ये चहा कॉफी कुठेही मी दिलेलं नाही आहे। चहा कॉफीमुळे काय होतं की फॅट जमा व्हायचं किंवा मेटाबॉलिझम थोडंसं स्लो होण्याचं प्रमाण हे वाढतं, त्यामुळे फॅट डिपॉझिशन वाढतं, त्यामुळे मी या प्लॅनमध्ये कुठेही चहा कॉफी दिलेली नाही आहे। तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता, तुम्ही काढा घेऊ शकता, गरम पाणी घेऊ शकता, लिंबू पाणी घेऊ शकता, साखर न घालता असं तुम्ही घेऊ शकता, ताक घेऊ शकता, पण चहा कॉफी नाही आहे। आता सकाळचं हे ड्रिंक झाल्यानंतर नाश्त्यामध्ये तुम्हाला 1 कप दूध साय काढलेलं असावं, तापवलेलं असावं व्यवस्थितपणे, आणि शक्य असेल तर गाईचं दूध असावं। गाईच्या दुधामध्ये त्यातल्या त्यात फॅट्स हे थोडेसे कमी असतात, फुल फॅट मिल्क असू नये, तर साय काढलेलं व्यवस्थित तापवलेलं, 2 वेळा तापवलेलं दूध असेल तर फॅट्स अजून कमी होतात। त्यामुळे हे 1 कप दूध आणि त्यामध्ये 1 चमचा घरी बनवलेली प्रोटीन पावडर घालायची आहे।
प्रोटीन पावडर घरी कशी बनवायची, अगदी साध्या सोप्या आपल्या घरात असलेल्या पदार्थांमधूनच ही तुम्हाला बनवता येते। तर ही कशी बनवायची हे मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। तर त्याप्रमाणे तुम्ही प्रोटीन पावडर घरी बनवून ठेवा आणि एक कप दुधामध्ये एक चमचा प्रोटीन पावडर ही घरी बनवलेली घालायची आहे आणि ते तुम्हाला नाश्त्याला घ्यायचं आहे। याबरोबर तुम्ही एखाद दुसरा खजूर किंवा एखाद दुसरं सुकं अंजीर ही घेऊ शकता। पुढचं लंच, आता लंचमध्ये तुम्हाला दोन छोटे फुलके, आता इथे फुलका याचा अर्थ असा आहे की घडी न घातलेली किंवा घडी घालून तेल लावलेली पोळी नसावी, तर साधा फुलका किंवा साधी बिन घडीची पोळी केली तरी सुद्धा चालेल। तर साधारण मध्यम साईज असावा किंवा साधारणपणे खूप मोठा रोटी असेल तर ती एकच असावी आणि फुलके असतील तर ते छोटे असावे। तर फुलका हा जास्तीत जास्त अजून पचन व्हायला किंवा पचायला हा हलका असतो, तर घडीची पोळी नसावी, फुलका असावा आणि शक्य असेल तर मल्टीग्रेन म्हणजे 2 ते 3 पिठं एकत्र केलेली असा असावा। म्हणजे यामध्ये तुम्ही गहू थोडे घाला, गहू, ज्वारी, बाजरी किंवा अजून काही सोयाबीन पीठ असं असेल तर तुम्ही ते मिक्स करू शकता। बाजारात सुद्धा मल्टीग्रेन पीठ मिळतं, तेही तुम्ही आणू शकता आणि शक्यतो त्या पीठाचे फुलके करा। तर हे दोन फुलके, त्यानंतर एक वाटी दही आणि कोणतीही भाजी जी तुमच्या घरी अवेलेबल असेल। सध्या लॉकडाऊनमुळे बऱ्याच ठिकाणी भाज्या मिळणं किंवा मिळणं थोडंसं अवघड झालंय, तर जी भाजी असेल, भेंडी, दुधी भोपळा, सिमला मिरची असेल, उसळ असेल, जी घरी भाजी बनवलेली आहे ही तुम्ही कमी तेलामध्ये बनवलेली ऑफकोर्स, तर ती तुम्ही एक वाटी फुलक्याबरोबर घेऊ शकता। तर तुमचा फुलका, एक वाटी भाजी आणि एक वाटी दही हे तुमचं दुपारचं जेवण असेल। आणि ऑफकोर्स दुपारच्या जेवणाची सुरुवात म्हणजे लंचची सुरुवात ही तुम्हाला एक वाटी सॅलेडनी करायची। जेवायला घ्यायच्या आधी म्हणजे ताट वाढून घेतल्यानंतर तुम्हाला ही एक वाटी सॅलेड सगळ्यात पहिले खायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला एक टोमॅटो आणि अर्धी काकडी हे तुम्हाला सॅलेडमध्ये खायचं आहे। वरून तुम्ही फक्त थोडंसं सेंधव मीठ किंवा थोडंसं काळी मिरी पूड टाकू शकता आणि मग तुम्हाला तुमचा लंच सुरू करायचा आहे। आता हे झाल्यानंतर दुपारच्या वेळेत ग्रीन टी ऑप्शनल आहे, तुम्ही घेऊ शकता। ग्रीन टी हे चांगलं अँटीऑक्सिडंट असल्यामुळे त्याचा खूप चांगला फायदा होतो। आणि अजून एक फायदा म्हणजे आपल्याला जे मंचिंग करायची सवय असते, म्हणजे जेवण झालं तरी सुद्धा आता पिक्चर बघतोय किंवा काहीतरी काम करतोय, वर्क फ्रॉम होम, बसल्या बसल्या काही ना काहीतरी सारखं तोंडात टाकायची सवय असते, तर ग्रीन टी हे अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ही मंचिंग एक्स्ट्रा जे जातं तर हे कमी करायला मदत करतं, भूक नॅचरली कमी होते आणि फॅट लवकर बर्न व्हायला मदत होते। त्यामुळे ग्रीन टी तुम्ही दिवसातून 2 वेळेला किंवा 3 वेळेला सुद्धा घेऊ शकता। आता पुढे संध्याकाळी, मी जसं की दुपारी ग्रीन टी ऑप्शनल आहे, तुम्ही घेतलं तर जास्त चांगलं। संध्याकाळी तुम्हाला एक वाटी म्हणजे आपली एक आमटीची जी वाटी असते तेवढी पपई किंवा कलिंगड खायचं आहे। आणि रात्रीच्या जेवणामध्ये साधारणपणे 7:30 ते 8 दरम्यान तुमचं जेवण असलं पाहिजे। यामध्ये तुम्हाला परत एक मल्टीग्रेन पिठाचा फुलका, त्यानंतर एक वाटी डाळमध्ये तुम्हाला आपली आमटी जी रेग्युलर करतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला इधर पालक किंवा मेथी या दोन प्रकारचं कुठलंही भाजी तुम्हाला त्याच्यामध्ये घालायची आहे। म्हणजे आपण जशी रेग्युलर आमटी करायची आणि त्याच्यामध्ये जशी कोथिंबीर घालतो तशी थोडस पालक किंवा मेथी घालायची, म्हणजे थोडक्यात डाळ पालक किंवा डाळ मेथी म्हणू शकता। पालेभाजी रात्री कंपल्सरी आहे, तर याच्यामध्ये तुम्ही इधर एक फुलका आणि एक वाटी डाळ म्हणजे पालक किंवा मेथी घालून आणि प्लस एक ग्लास भरून ताक घेऊ शकता। आता इथे तुम्हाला फुलका आणि डाळ किंवा पालेभाजी जर नको असेल तर तुम्ही कधीतरी म्हणजे जेव्हा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एखादं थालीपीठ सुद्धा घेऊ शकता त्याच मिक्स पिठाचं आणि त्याच्यामध्येच तुम्ही पालक किंवा मेथी ऍड करा, एक मध्यम थालीपीठ, तुम्हाला हवा असेल तर दही किंवा घरचं लोणी आणि एक ग्लास ताक, हे तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री जेवायचं आहे। यामध्ये तुम्ही ऍडिशनल सॅलेडही घेऊ शकता, सॅलेड हे तुम्ही भरपूर प्रमाणात घेऊ शकता, फायबर्स भरपूर जातात, पालेभाजीमुळे पोट भरतं आणि भूक लागत नाही। रात्री झोपताना एक कप ग्रीन टी घ्यायचा आहे परत तुम्हाला, तर असे तुमचे दिवसभरात 2 किंवा 3 कप ग्रीन टी होईल। ज्यांना ग्रीन टी नाही घ्यायचा आहे तर त्यांनी नुसतं गरम पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल। रात्री झोपताना मी जो मागच्या वेळेस काढा सांगितला होता, सध्या आयुषचा जो काढा असतो तो घेतला तरी सुद्धा चालेल। आणि यामध्ये सगळ्या डाएट प्लॅनमध्ये जसं मी सांगते पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा, पातळ ताक, शहाळं हे तुम्ही मधल्या वेळेत कधीही घेऊ शकता।
ज्यांना ग्रीन टी नाही घ्यायचा आहे त्यांनी कोकम सरबत विदाऊट शुगर, शहाळ म्हणजेच नारळ पाणी किंवा ताक हे भरपूर प्रमाणात घेऊ शकता. तर या सगळ्या प्लॅनमुळे फॅट लवकरात लवकर बर्न व्हायला मदत होईल आणि नक्कीच या सगळ्यासोबत 45 ते 50 मिनिटं तरी घरच्या घरी चाला. एका तासापेक्षा जास्त वेळ एका जागी बसू नका. यामुळे नक्कीच आजकाल जे आता वाढत आहे सध्या की फॅट खूप वाढतंय तर हे तुमचं कमी व्हायला मदत होईल. एकाच जागी बसल्यामुळे फॅट त्या जागेमध्ये सॅच्युरेट होतं आणि याचा परिणाम वजन किंवा फॅट वाढायला होतो. तर या टिप्स नक्की लक्षात ठेवा, डाएट फॉलो करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की याचा किती उपयोग झाला. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकवर. काळजी घ्या, सुरक्षित रहा आणि घरी रहा. धन्यवाद.